2024 साली राज्यात भाजप स्वबळावर येईल, बहुमताचं सरकार आणेल असा निर्धार राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. गोव्यात भाजपनं मिळवलेल्या यशाबद्दल नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचं भव्य सत्कार झाला, स्वागत झालं. भाजपच्या विजयाची पताका यापुढेही कायम फडकत राहील असा विश्वास यावेळी या दोघांनी व्यक्त केला. या निमित्तानं नागपुरात एक प्रकारे भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शनच केलं. गोव्यामध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयात गोवा भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका राहिली. निवडणुकीची रणनीती ठरवणं असो की कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटप असो, यामध्ये फडणवीसांच्या रणनीतीला यश आलंय. या विजयानंतर आपल्या होम पिचवर पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत जंगी मिरवणूकच काढण्यात आली. सत्कार समारंभामध्ये बोलताना फडणवीसांनी राज्यात परिवर्तनाची लाट आल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. आज ज्या प्रकारे या सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय, सामान्य माणसाला लक्षात येत आहे ही महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे जी केवळ वसुली करण्याकरता या ठिकाणी सत्तेवर आली आहे. आणि आज या आघाडीचे दोन मंत्री आता जेलमध्ये आहेत, ही अवस्था या आघाडीची तयार झाली आहे. आगामी काळात राज्यात भाजपचं बहुमताचं सरकार स्थापन होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. राज्यात आमची शक्ती वाढली आहे, आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद बघायला मिळेल असंही फडणवीस म्हणाले. आज मी पुन्हा एकदा आपण जो नारा दिला गोवा तो झाकी आहे महाराष्ट्र बाकी आहे, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. जात आणि धर्मापेक्षा भविष्यासाठी आता मतदान होतं हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केल्याचं गडकरींनी म्हटलंय. भाजपच्या विजयाचा हा रथ आता थांबणार नाही असंही गडकरींनी नमूद केलं. देवेंद्रजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली गोव्याचा जो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे हा विजय आता इथे थांबणार नाही. ही जी विजयाची पताका आहे एक दिवस महाराष्ट्रामध्ये देखील नक्की आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आजच्या या विजयी दिवशी देवेंद्रजीचा सत्कार करत असताना आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की मागच्या वेळी महानगरपालिकेत जे यश आपल्याला मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपण मिळवून देऊ. चार राज्यात मिळालेल्या दिमाखदार यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. आता भाजपनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच आगामी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलंय आणि त्यामुळे भाजपची गोवा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है ही घोषणा किती प्रत्यक्षात उतरते हे येणारा काळ ठरवेल. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर.